नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आपण पाहतोय। कल हाती आलेले आहेत। काँग्रेस अनेक जागांवरती आघाडीवर आहे। 118 जागांवरती काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे, तर 75 जागांवरती भाजप आघाडीवर आहे। दृश्य आपण पाहतोय, भाजप 76 जागांवर, काँग्रेस 117 जागांवर, जनता दल सेक्युलर 24 जागांवर, तर इतर अपक्ष हे 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। अभूतपूर्व यशाच्या दिशेनं काँग्रेस वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 118 जागांवरती काँग्रेस, तर 75 जागांवर भाजपला आघाडी आहे। कर्नाटकमध्ये जेडीएस हा पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जाती आहे। काँग्रेसच्या दृष्टीनं हा विजय किंवा ही आघाडी सध्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। गेल्या काही वर्षातली पूर्ण राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली, काँग्रेसचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला, तर कर्नाटकमध्ये विजयाच्या दिशेनं सुरू असलेली ही घोडदौड, विजयाच्या दृष्टीनं सुरू असलेली ही वाटचाल अत्यंत महत्त्वाची आहे काँग्रेससाठी। 118 जागांवरती काँग्रेस आघाडीवर असल्याचं कळतं। कार्यकर्त्यांमध्ये जरी उत्साह आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळत असला, तरी सुद्धा नेते मात्र प्रत्येक पाऊल अत्यंत सावधानतेनं टाकताना पाहायला मिळत आहेत। कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये यासाठी आपल्या सगळ्या आमदारांना एका सुरक्षित स्थळी ठेवलं जाणार आहे असं कळत आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, काँग्रेसच्या दृष्टीनं ही आघाडी, ही विजयाच्या दिशेनं सुरू असलेली घोडदौड महत्त्वाची आहे, जल्लोष सुरू असलेलं दिसत आहे। खरंतर काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण बेळगाव जिल्ह्यात जर बघितलं तर काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली या ठिकाणी पाहायला मिळते। आणि म्हणूनच काँग्रेसचे हे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अगदी गुलालात नाहून निघालेले आहेत। निप्पाणीचा जर आपण विचार केला तर खास करून ज्या शशिकला जोल्ले भाजपच्या उमेदवार आहेत त्या अगदी 200 ते 250 मतांनी पुढे आहेत। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत उत्तम पाटील, आणि त्यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते, कारण प्रत्येक फेरीमध्ये कधी उत्तम पाटील पुढे असतात तर कधी शशिकला जोल्ले पुढे असतात, त्यामुळे त्या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते। खरं तर शशिकला जोल्ले या भाजपच्या अतिशय तगड्या उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं, मंत्री राहिलेले आहेत, मात्र अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार दिला आणि हा उमेदवार त्यांना जोरदारपणे टक्कर देताना पाहायला मिळतोय। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर बेळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसची असेल ती जोरदार मुसंडी पाहायला मिळते। ज्या ज्या ठिकाणी म्हणजे फडणवीस यांनी कोल्हा बेळगाव दक्षिणमध्ये सभा घेतली होती, बेळगाव उत्तरमध्ये घेतली होती, मात्र बेळगाव उत्तरमधला त्यांचा जो उमेदवार आहे तो मागे पडलेला आहे। बेळगाव ग्रामीणमध्ये रोड शो केला होता देवेंद्र फडणवीस यांनी, त्या ठिकाणचा भाजपचा जो उमेदवार आहे तो पिछाडीवर आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीनं सभा रोड शो घेतले त्या ठिकाणी त्यांना पिछाडी आहे ती सहन करावी लागते, आणि काँग्रेसची मात्र मुसंडी पाहायला मिळते। प्रज्ञा, बरोबर एक करिश्मा जी एक लाट अपेक्षित होती ती भाजपला इकडे मिळताना आपल्याला दिसत नाहीये, आणि उत्तम पाटील हे खरं तर विजयी होणं राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे, पण सध्या ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यानंतर आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, कर्नाटकमधले कल हाती येत आहेत, काँग्रेस